पद्मशाली युवक संघटनेच्या अध्यक्षपदी तुषार जक्का यांची तर प्रेसिडेंटपदी मनोहर माचरला यांची एकमताने निवड करण्यात आली. पद्मशाली युवक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मार्कंडे मंदिर इथं मावळते अध्यक्ष अमर एक्कलदेवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, रामकृष्ण कोंड्याल, माजी महापौर महेश कोठे, रामचंद्र जन्नू, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, गोविंद चिंता, ॲडव्होकेट अनिल वासम, व्यंकटेश आकेन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पद्मशाली युवक संघटनेचे नूतन अध्यक्ष म्हणून तुषार जक्का यांची तर प्रेसिडेंटपदी मनोहर माचरला यांची एकमतानं निवड करण्यात आली. सचिव म्हणून श्रीकांत दासरी, कार्याध्यक्ष कुमार कुडक्याल यांची तर खजिनदार म्हणून शुभम बल्ला यांची निवड करण्यात आली. प्रेसिडेंट म्हणून मनोहर माचरला. ज्या पदासाठी उत्सुक आणि गर्दी झाली ती पद म्हणजे अध्यक्ष. दरम्यान नूतन पदाधिकाऱ्यांचा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडीनंतर तुषार जक्का समर्थकांनी JCB गुलाल उधळून जल्लोष केला. दरम्यान निवडीनंतर युवक संघटनेचे नूतन अध्यक्ष तुषार जक्का यांनी समाजातील युवकांचं संघटन वाढवून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. प्रथमतः सगळं विश्वस्त मंडळ व कोंडल काका आणि महेशांना यांचा आभार मानतो की माझ्यावर विश्वास ठेवून जे मला पद दिले आणि त्या विश्वासानं मी पूर्णपणे काम करेन आणि आपल्या पद्मशाली युवकांना एकत्रीकरण करण्याचं काम माझ्यातून जेवढं होत आहे आणि तेवढं करेन. आणि ज्या अडीअडचणीला कुठल्याही शालेय किंवा कोणाचे गोरगरीब म्हणजे रुग्णालय कुठे पण अडीअडचणी काय पण असेल त्या ठिकाणी मी उभं राहणार आणि माझ्यातून जेवढं मदत होईल तेवढं मदत करणार हे शब्द देतो.